इथे आल्याले आपल्याला असा सोल्युशन असा भेटतो ज्यामध्ये इडली जिलेबी पापडा आणि सांबार आणि चटणी वेवपूल सेक्शन ज्याच्यामध्ये 15-15 मिनिटाच्या पॅच मध्ये वेव देत असतात नमस्कार मित्रांनो, मी अंकुर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो एपी ब्लॉगच्या आणखीन एका एपिसोडमध्ये. तर उन्हाळ्याचे दिवस संपलेले आहेत पण पावसाळा अजूनही आलेला नाही आहे आणि या गरमीपासून छुटकारा घेण्यासाठी आम्ही सगळे आज चाललेलो आहोत एका बजेट फ्रेंडली रिसॉर्टमध्ये जो आहे नायगावमध्ये वसई विरार हायवेला. आणि आजच्या व्हिडिओमध्ये खूप काही मजा येणार आहे, तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा, ज्याचं नाव आहे एपी ब्लॉग्स. तर मित्रांनो, आता आपण निघालो तर रॉयल गार्डन रिसॉर्टला, जो आहे बजेट फ्रेंडली रिसॉर्ट नायगावमध्ये वसई विरार हायवेला. आणि माझ्यासोबत आता आहे देवेन, सोनाली आणि दीक्षिता. आणि ठाण्यावरून तो जवळजवळ 40 ते 45 मिनिटाच्या अंतरावरती आहे आणि आमच्याकडे व्हेकल नसल्यामुळे आम्ही बुक केलेले ओला. तर आपल्यासोबतच भैया विश्वकर्मा भैया, ज्यांचा हा नेहमीचा रूट म्हटला तरी चालेल कारण प्रत्येक सॅटरडे संडेला ते जातात, त्यामुळे मॅपसुद्धा त्यांनी लावलेला नाही आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये खूप मजा येणार आहे, आय होप तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडेल. आता भेटूया डायरेक्ट आपण रिसॉर्टमध्ये. तर मित्रांनो, आता आपण पोहोचलो रिसॉर्टमध्ये आणि इथे गर्दी तुम्ही बघू शकता आणि मागे आपला रिसॉर्ट. तर आता आपण बघा बँड भेटलेला आपल्याला, आता हा बँड घेऊन आपण जाऊलेलो आतमधी. तर मित्रांनो, आता आपण रिसॉर्टमध्ये आणि इथे आल्याले आपल्याला असा सोल्युशन असा भेटतो ज्यामध्ये इडली जिलेबी पापडा आणि सांबार आणि चटणी. उपमा देखील होता पण उपमा आपला संपलेला आहे. आणि आजचे तिकीट आहे 900 रुपये, सॅटरडे संडे त्याच्यामुळे आजचे तिकीट आहे 900 रुपये. आणि जर मंडे टू फ्रायडे तुम्ही येत असाल तर 800 रुपये तिकीट आहे. आणि या 800 ते 900 रुपयाच्या तिकीटामध्ये आपल्याला अनलिमिटेड नाश्ता वगैरे मिळतो. आणि आज सॅटरडे संडे आहे, सॉरी आज संडे, त्याच्यामुळे तुम्ही गर्दी बघू शकता. तो खूप सारी गर्दी आहे आज. आणि दोन काउंटर असतात नाश्त्याचे, एक वरती आणि एक खालती. आणि तिथे आपल्याला मस्त असा नाश्ता भेटतो. तर नाश्ता वगैरे करूया, त्यानंतर चेंज वगैरे करूया आणि मग जाऊया आपण डायरेक्ट फ्लाईट एन्जॉय करायला. इथे खूप फ्लाईट्स आहेत, खूप मोठा रिसॉर्ट आहे आणि 800 रुपयामध्ये एकदम बजेट फ्रेंडली असा रिसॉर्ट आहे. तुम्ही देखील नक्की इथे या आणि आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही देखील खूप सारी मजा करणार आहोत. तर तुम्हालाही मजा नक्की आवडेल. व्हिडिओ आवडली तर आपल्या व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करा. आहे आमचा मंगे दादा, द ऑर्गनायझर ऑफ दिस ट्रीप. आणि ते सगळं झालेलं आहे, सांबार जिलेबी त्याच्यामध्ये उपमा पण तुम्हाला मिळेल आणि खूप उत्कृष्ट असं नाचं आहे, फूड खूप छान आहे. तर मित्रांनो, आता आपला नाश्ता आला आहे आणि आपण चाललो रिसॉर्टमध्ये. तो आपण रिसॉर्ट आणि इथे समोर आहेत मस्त पैकी बघा, तुम्हाला बोट दिसत असेल. इथे पहिला ते रेन डान्स, त्या समोर इकडे लहान मुलांसाठी बोट आणि इकडे तुम्हाला फोटो वगैरे काढू शकतो. त्याच्यानंतर या स्लाइड्स आहेत, तर हे पण लहान पोरांसाठीच आहे, याची हाईट एकदम कमी आहे, इकडे मोठ्या पोरांचं आहे. तर आपण आज रिसॉर्ट करूया, हे पण लहान पोरांसाठीच आहे. अजून चेंजिंग केलेलं नाहीये तर तोपर्यंत तुम्हाला मी मस्त रिसॉर्ट दाखवतो. छोट्या राईड सुद्धा आहेत, मग दिसत असेल हे बघा, पूर्ण अशी फिरून डायरेक्ट खाली
आणि ही जी स्लाइड दिसते तुम्हाला ही जरा वेगळी आहे, कारण याच्यामध्ये तिथून वरतून येते ती, हे बघा झाडाचा मागे तुम्हाला दिसत असेल, तिथून बसायचं आपण आणि ती डायरेक्टली बघा अशी येते इथून आणि याच्यामध्ये गोल फिरते आणि त्यानंतर आपण खाली पडतो. तर छाती एवढा डिस्टन्स म्हणजे 4 ते 5 फूट एवढा खोली आहे, त्यामुळे डायरेक्ट आपण गोल गोल पहिले फिरतो आणि नंतर डायरेक्ट खाली पडतो. बनाना स्लाइड आहे म्हणजे इथून आपण बसतो डायरेक्ट सरकतो इथे येतो ट्यूब मध्ये बसून. आणि आज संडे आहे तर गर्दी बघू शकता तुम्ही. लेडीज चेंजिंग रूमच्या मागेच आहे जेंट्स चेंजिंग रूम आणि लॉकर सुद्धा. 200 रुपयामध्ये इथे आपल्याला लॉकर सुद्धा मिळतो, आपल्या वस्तूंचा आपण चेक करू शकतो आणि चेंज वगैरे करून मग आपण इकडे जाऊ शकतो. म्हणजे इकडे लेडीज चेंज रूम, त्या मागे जेंट्स चेंज रूम आणि लॉकर, 200 रुपयामध्ये आपल्या इथे लॉकर मिळतो आणि चेंज वगैरे करून आपण जाऊया मग आता स्लाइड मध्ये एन्जॉय करायला. आता आपण रिसॉर्ट मध्ये आणि इथे तुम्हाला याचे कॉट दिसत आहेत, तर तुम्ही कॉट सुद्धा रेंटवरती घेऊ शकता आणि तिकडे आपला लॉकर आहे तर लॉकर सुद्धा आपण घेऊ शकता. आपण एक लॉकर घेतलेला आहे आणि आपले कपडे वगैरे आपण चेंज करून आलो आता रिसॉर्ट मध्ये. तर हे बघू शकता छोटी स्लाइड आहेत, मोठ्या स्लाइड सुद्धा आहेत आणि इकडे वेव पूल सुद्धा आहे. हा वेव पूलचा टायमिंग आहे इथे लिहिलेला आहे 10:30 ते 11:30 असं लिहिलं आहे, म्हणजे 15-15 मिनिटाचे वेव पूल्स आहेत आय थिंक. हे बघा इथे दिसत असेल तुम्हाला, हे वेव पूलचं टायमिंग आहे 10:30 ते 11:30, 12:30 ते 12:15, 11:30 ते 12:30 आणि 3 ते 3:15. आणि गर्दी तुम्ही बघू शकता, रिसॉर्ट पण मोठा आहे. आता मी जिथे उभा आहे ते आहे वेव पूल सेक्शन, ज्याच्यामध्ये 15-15 मिनिटाच्या पॅचमध्ये वेव देत असतात. तिथे टाइम दिलेला आहे त्यांनी, जसं मी तुम्हाला आधी पण दाखवलं 10:30 ते 11:15, 11:30 ते 12:15, 12:30 ते 1:15 आणि 3 ते 3:15. तर अशा 15-15 मिनिटाच्या सेक्शनमध्ये 4 वेळा इथे वेव्ज सोडल्या जातात आणि एकदम भारी वाटतं इथे वेव्जमध्ये करायला. रेन डान्स तर मित्रांनो आपण आता आहोत रिसॉर्टमध्ये आणि रिसॉर्टमध्ये आपल्या सकाळचा नाश्ता भेटला. तर त्याच्यासोबत आता इथं आहे पास्ता आणि पिझ्झा, 1 स्पून पास्ता आणि 2 स्लाइस ऑफ पिझ्झा, 11 ते 1 आणि 2:30 ते 4 या दोन टायमिंगमध्ये आपल्याला मिळतो आणि त्यासाठी लाईन बघू शकता तुम्ही. तर आपण पण जाऊया आणि मस्त पैकी पास्ता खाऊया, पिझ्झा खाऊया. मित्रांनो सकाळच्या नाश्त्यानंतर आता आपल्याला भेटतोय 2 स्लाइस पिझ्झा आणि 1 स्पून पास्ता. तर हा पण आपण अनलिमिटेड घेऊ शकतो, म्हणजे परत परत जाऊन घेऊ शकतो. तर 900 रुपयामध्ये आपल्याला इतकं तर सध्यापर्यंत मिळालंय आणि खूप सारे एन्जॉयमेंट सुद्धा आम्ही केलेली आहे आणि हे बघा कशी खाते. सो आम्ही आता पास्ता आणि पिझ्झा एन्जॉय करतोय, नंतर परत जाऊया, दुपारचं जेवण सुद्धा आहे. सो भेटूया आता नंतरच. तर पिझ्झानंतर आता आम्ही खातोय गोळा. Thank you.
तो आम्ही घेतलेला आता मस्त पैकी गोळा कालाकट्टा गोळा। आम्ही रिसॉर्ट मध्ये खूप मजा करून आम्हाला लागले मस्त पैकी भूक जेवण घ्यायला आणि जेवणामध्ये पहिलेच भेटत पापड घेतलाय पापड आता इकडे सलाड वगैरे आहे त्याच्यामध्ये मिठाई टाकत काकडी सलाड आहे पुफे पद्धतीचं जेवण असतं इथे आणि जेवण पण अनलिमिटेड आहे। तर आता वाजलेत काहीतरी 2 तर आपला काउंटर चालू होतो 2 तासासाठी आणि मस्तपैकी 3:30 पर्यंत काहीतरी जेवण असतं। तर आता आपण मस्तपैकी जेवण घेऊया। मित्रांनो बरेचसे आपण स्लाइड एन्जॉय करून आता आलो जेवणासाठी आणि जेवणासाठी तुम्ही बघू शकता इकडे एक काउंटर आहे इकडे एक काउंटर आहे इकडे खाली एक आहे आणि पलीकडे सुद्धा एक काउंटर आहे। तर 4-5 काउंटर आहेत आणि आम्ही मस्तपैकी आता प्रत्येक काउंटर बुफे टाईपचं जेवण आहे आणि अनलिमिटेड जेवण आहे। तुम्ही बघू शकता पनीर आहे छोलेची भाजी आहे ह्या गोड पुऱ्या आहेत त्यानंतर शिरा आहे ढोकळा काकडी वगैरे आपला सलाड आहे पुरी आहे कचोरी आहेत आणि मस्त आपला स्वीट उन्हाळ्याचा जो टेस्टी आपला मेन आमरस तो इथे आहे। त्याच्यानंतर अजून दाखवतो तुम्हाला हा शिरा जो आहे ना एक नंबर आहे आणि बघा सगळ्यांनी ताटं भरून घेतली आहेत मंगेश दादा आहे वहिनी आहे नंतर देवेन सोनाली दीक्षिता आणि मिताली आणि इकडे तुम्हाला दाखवतो मी आमरस बघू शकता तुम्ही ओव्हरफ्लो झालाय ओव्हरफ्लो। सो आता काय मस्तपैकी जेवण करून घेऊया आणि जेवणानंतर मग बाकीच्या स्लाइड्स एन्जॉय करून नंतर मग घरी जाऊया। सो आता जेवण मस्तपैकी करून घेऊया पेटपूजा करूया आणि मग राहिलेल्या स्लाइड्स आहेत त्या एन्जॉय करू। मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं फळ पुण्य असलं ते बसल्या वाव एक नंबर मजा आता एक नंबर आमरस आमरस जाम भारी मला जाम आवडलाय मी अजून 2-3 वाटा खाणार आहे। तुम्ही बघू शकता अमृत इतका आवडलाय की घरी तोडून घेताय आणि आता 4:30 वाजलेत विसर बंद होता टाइम झालेला आहे
त्यामुळे आपली आजची व्हिडिओ मी इथेच एंड करतो. आय होप तुम्हाला आमची एन्जॉयमेंट आवडली असेल. जर आपली व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ज्याचं नाव आहे एपी व्लॉग. तर भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मी अंकुर घेतो तुमची रजा. बाय बाय.